नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मी पण मजेत आहे. तर आता रेडी झालेलो आहोत आम्ही सर्वजण आणि निघणार आहोत अकोटला जाण्यासाठी. कारण अकोटला उद्याला करायचं आहे बेबीचं मुंडन, म्हणजे काय म्हणतात त्याला, जावळे काढणं आहे. तर त्यामुळं आणि कपडे उचललेले नाही आहे म्हणून माझं लक्ष त्याचमध्ये जात आहे. मग हे उचलून ठेव बेटा इकडचं. चला थोडं कोकोनट वॉटर घेऊन घेते. बाहेर खूप ऊन आहे आणि आता 1:30 आहेत. निघता निघता 2 वाजतीलच. आणि नंतर मला जायचं आहे शॉपमध्ये. मी आराधनामध्ये जाते आणि एक साडी घेते. कारण दीपाली ऑनलाईन बोलवणार होती साडी. म्हणजे आमच्याकडे असं आहे की आत्याच्या मांडीवर जावळे काढतात ना, तर आत्याला साडी घेतात. तर मग दीपाली बोलली तुमच्या पसंतनी ऑर्डर करून द्या. तर म्हटलं एवढ्या लवकर येणार नाही, म्हटलं मार्केटला जाईल आणि मार्केटमधूनच घेऊन येईल. तर ती बोलली ठीक आहे. त्यांच्याकडून म्हणजे भाऊ साडी घेत असतो बहिणीला. नंतर मग मला भातकुलीला सुद्धा जायचं आहे, कारण इशूला मला भातकुलीला सोडायचं आहे. आणि नंतर मग मला अकोटसाठी निघायचं आहे, कारण आता इशूच्या बहिणीचं म्हणजे मावस बहिणीचं लग्न आहे. तर इशूला पहिल्यांदा तिकडे म्हणजे तयारी वगैरे हे ते करायची आहे. तर तशी तर अर्धी तयारी इथेच झालेली आहे. इशूची लहेंगा होता तो स्टिच, म्हणजे तो स्टिच केला, त्याच्यावरचं ब्लाऊज स्टिच केलं. काही ड्रेस ऑर्डर करायचे होते. मी त्या दिवशी सांगितलं होतं तुम्हाला, 2 ड्रेस ऑर्डर केले होते तिच्यासाठी. ते एक ड्रेस आलेला आहे, एक ड्रेस यायचा आहे. तर तो ड्रेस झालेला. फुटवेअरमध्ये सॅन्डल ऑर्डर केली होती, ती झाली. बाकीची सर्व तयारी झालेली आहे. फक्त थोडंफार म्हणजे आता जसं की तिला डान्स बसवायचा होता, तर तो डान्स वगैरे तिथे बाकीची तयारी ती तिथे करणार, म्हणून थोडं लवकर जात आहे. नाहीतर मग माझ्यासोबत गेली असती तिथे, म्हणजे आम्ही जेव्हा जाणार होतो जसं की हळदीला वगैरे, त्यावेळेलाच आली असते आमच्यासोबत. पण आता तिला जाणं गरजेचं आहे, कारण तिच्या सख्ख्या मावशीच्या मुलीचं लग्न आहे आणि ते पण भातकुलीलाच आहे. एंगेजमेंटचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तिच्या, वैष्णवीच्या एंगेजमेंटचा ब्लॉग जेव्हा मी शेअर केला होता. चला पहिल्यांदा कोकोनट वॉटर पिऊन घेते. हे पॅक आहे आणि याच्यावर मला बिलकुल ट्रस्ट नाही की हे ओरिजिनल आहे की नाही. तुम्ही जर हे घेत असाल आणि तुम्हाला माहिती असेल ओरिजिनल आहे की नाही, तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगाल. पण मला तर ट्रस्ट नाही याच्यावर. टेस्ट तर सेम आहे पण मला ट्रस्ट बिलकुलच नाही आहे की ही ओरिजिनल वॉटर कोकोनट वॉटर टाकून देत असेल म्हणून. मला काय वाटतंय यांनी बनवून, म्हणजे काहीतरी याचं रेसिपी असेल, ती यांनी बनवून याच्यामध्ये टाकलं असेल. मी पहिल्यांदा, कारण मी फ्रेश कोकोनट वॉटर घेते नेहमी. आता त्या दिवशी दिसलं मला हे, म्हणजे काल, तर म्हटलं घेऊन आली. पण टेस्ट एक नंबर आहे, जशी आपल्या कोकोनट वॉटरची असते. सॅटिस्फाय होतो आपण, म्हणजेच कोकोनट वॉटर पिल्यासारखं वाटते. पण ओरिजिनल आहे की नाही हे नाही माहिती. बरोबर आहे ना, टाकतीलच ना, प्रेझर्वेटिव्ह टाकतीलच ना याच्यामध्ये, कारण जास्त दिवस टिकायसाठी ते प्रेझर्वेटिव्ह टाकतीलच. तुला घ्यायचे घे. इशू, इशूला तर काहीच नाही आवडत. इशूला फ्रूट नका सांगू, ड्राय फ्रुट्स नका सांगू, आणखी हेल्दी खाणं नका सांगू. बस झालं म्हणते. अनहेल्दी सांगा. काल तिकडे काकू फ्रेंच फ्राईज, काकू 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 चिप्स, काकू लेखन नाही, आणखी काकू आलू टिक्की. त्याकडे तिचं बरोबर लक्ष जात होतं आणि हेल्दी गोष्टी, हेल्दी गोष्टीकडे बिलकुल लक्ष नाही गेलं. ड्राय फ्रुट्स म्हटलं कुठे आहे, मला तर दिसत असते. तेच तर, म्हणून म्हटलं चला मग आता झालं सर्वांचं, म्हणजे आता पॅकिंग वगैरे झालेली आहे. बेड वगैरे व्यवस्थित फोल्ड वगैरे करून हे याचं ठेवून देतो आणि निघायचंय. इथे सर्व काही असाच पसारा पडलेला आहे, तो आवरायचा आहे लवकर. मी म्हटलं तुम्हाला 2 वाजतीलच मला निघता निघता. चला माझे हेअर बघा कसे झालेले आहेत, एकदम सेट पण नाही झालेले ते व्यवस्थित, म्हणजे सेट पण होत नाहीये. हेअर वॉश केल्याशिवाय ऑप्शन नाहीये. उद्याला करेल, मुलांना हे देऊन देते. ती तर कोकोनट वॉटर पीत नाहीये ही इशू, तर इशूला हे देते. आणि अद्विकने पण नाही पिलं. अद्विकला तसं आवडतंय असं काही नाही, अद्विकला हेल्दी गोष्टी आवडतात, पण त्यांनी पिला नाही आज, म्हणून त्यांना दोघांनाही खूपच. तिला फक्त कोकोनट वॉटर आवडते माहीला, बाकी दुसरं हेल्दी अशा गोष्टी कोणत्याच आवडत नाही तिच्या. चला पटकन निघायचंय आता, कारण
तिथे शॉप मध्ये पण वेळ होणार आहे आपल्याला, आपल्या काय म्हणतात त्याला, आराधना मध्ये. तर त्यामुळे साडी सिलेक्ट करताना करताना घ्या मॅडम. ठीक आहे, वेलकम. चला मम्मा या सकाळी 5 आहे दोन. हो हो हो, ही आणि ही इशूची बॅग आहे आणि ही माझी म्हणजे आमच्या तिघांची. आणि मी इथे हेच म्हणत होते की ह्या उन्हामुळे मी खरोखर कंटाळलेली आहे, देवा पाऊस येऊ दे. आणि थोड्या वेळात पाऊस सुरू झाला आणि हो, माझं इथे शॉपिंग वगैरे करणं झालेलं होतं, कारण मी आराधनामध्ये गेले आणि थोड्या वेळातच लगेच पाऊस सुरू झाला. मुलांना गाडीतच बसून ठेवलं होतं, मी म्हटलं लगेच येते, मी 2-3 साड्या बघते आणि त्यातच मी सिलेक्ट करते, कारण मला पार्किंगला जागाच नाही मिळाली फ्लावरच्या खाली. आणि मी त्यांच्या शॉपच्या थोडं समोर गाडी लावली होती आणि शॉपच्या समोर एवढ्या गर्दीत गाडी लावणं सेफ नाही, म्हणून मी मुलांना गाडीतच बसवलं. आणि मला म्हटलं की असं काही प्रॉब्लेम झाला तर लवकरच मला एक कॉल करून द्या, मी लगेच येईल. आणि 2-3 साड्या बघितल्या आणि 2-3 साड्यांमध्येच मी सिलेक्ट केलं, तर खूप छान वाटलं होतं मला तिथल्या साड्या. आणि मी सिलेक्ट केल्यानंतर मग लगेच मी साडी घेतली आणि निघाली. तर निघाली तर पाऊस सुरू झाला, पाऊस सुरू झाला थोडा समोर येत पण नाही, तर आणखी ऊन तापायला लागली. आणि इथे भातकुलीला पोचलेलो आहोत, भातकुलीला पोचलो आणि मग इशूला वगैरे मी इथे सोडलं आणि नंतर मग इथनं निघाली अकोटला जाण्यासाठी परत. तर मी तुम्हाला सांगते, अकोटला जाण्यासाठी निघाली ना, त्यामध्ये सुद्धा मला 2-3 वेळ पाऊस लागला मध्ये. म्हणजे पाऊस लागायचा, जसं एखादं गाव लागलं त्यावेळेला पाऊस लागायचा आणि ते गाव निघून गेलं की लगेच आणखी पाऊस बंद, असं करून किती वेळ पाऊस लागला आणि किती वेळ ऊन. इकडे पाऊस सुरू झाला, इकडे काहीच नाही, अर्ध्या मधापर्यंत. मी काय बोलते, तुझ्या शिकवण आलं का पुरते? काय बोलता, किती जोरात पाऊस सुरू झाला इकडे. गोऱ्या किती दिवस लिंबू सरबत पाहिजे नाही का? ते आईचे अगदी उन्हात नाही खेळायचं तेच ना, दोघे जण लाल झाले बघ. भातकुलीवर निघाली आणि भातकुलीवर निघाल्यानंतर इतकं छान वातावरण झालेलं होतं, मस्त असं आभाळ वगैरे दिसत होतं. आणि नंतर मग मी दर्यापूरला पोहोचले आणि दर्यापूरला पहिल्यांदा पेट्रोल टाकलं, म्हटलं रिस्क घ्यायला नको म्हणून, तर फुल टँक करून टाकले इथे. आणि मग इथनं निघाली तर 2-3 वेळ मला लागला पाऊसमध्ये, म्हणजे असाच पाऊस थोडा वेळ लागायचा आणि थोडा वेळ आणखी बंद होऊन जायचा थोड्या वेळातच. फुटबॉल पण सोबत घेऊन आला. फुटबॉल पण तनिष्का खेळणार नाही ना, ते क्रिकेट उघडे अद्विक. तनिष्का किती रे घरात येते, आम्हाला वाटलं तुम्ही 6 वाजता येणार. अद्विक दादा आला बघा, अद्विक दादा तनिष्काच्या मैत्रीले. तनिष्का तनिष्का दादा आलो ना दादा, ते बघ दादा आला. तनिष्का पाय तनिष्का पाय तनिष्का कुणीकडे पाहून राहिली.
ए तनु तनिष्का पण दीदी आली, दीदी दादा आला तनिष्काच्या, त्याला काही फरक नाही पडत, नाही झोप नाही आली तिला, जागी आहे आत्या येऊन राहिली म्हणून, हो आत्या येऊन राहिली म्हणे म्हणून जागी आहे तनिष्का, आत्या येऊन राहिली तुझ्यासाठी पापा आणली मी घरी पोहोचले आणि हातपाय वगैरे धुवून तनिष्काला घेतलं, तनिष्काचा लाड केला, तनिष्कासोबत टाइम स्पेंड केला. तशी ती जास्त राहत नव्हती माझ्याजवळ, थोडा वेळ घेतला मी आणि लगेच ती रडायला लागली. आणि आईने घेतलं मग, आणि इथे आईने मस्त आमचा फेवरेट सर्वांचा ढोकळा बनवला. थोड्या वेळातच आम्ही ढोकळ्याची डिमांड केली, आई विचारायला लागली काय खाते म्हणून. तर म्हटलं तशी तर जेवण करून आलेले होते मी, पण म्हटलं काहीतरी दे खायला असेल तर. तर मग आईने मटकीची उसळ दिली, म्हणजे दीपालीने मटकीची उसळ दिली, ती बनून बनलेलीच होती ऑलरेडी, थोडंफार त्याच्यावर शेव वगैरे टाकून दिलं तिने. मग ते पण व्यवस्थित वाटत नव्हतं, थोडा वेळ थोडं खाल्लं आणि नंतर मग आईला म्हटलं तू तुझ्या हातचा ढोकळा बनव, तर तिने मस्त तिच्या हातचा ढोकळा बनवला होता. तुम्हाला माहिती आहे आईची स्पेशालिटी आहे ढोकळ्यामध्ये, तर ती मस्त ढोकळा बनवते रवा आणि बेसनाचा, जर तुम्ही पहिल्यांदाच मला बघत असाल तर. आणि तो ढोकळा आम्ही सर्वांनी एन्जॉय केला, दीपालीला चालत नव्हतं म्हणून दीपालीने थोडंफार काय म्हणते लक्ष नाही माझं घेतलं की नाही घेतलं, आम्ही तिला म्हणत होतो घे थोडं खा म्हणून, सुरुवात कर थोडं थोडं खाण्याची, आता सवय पडते मुलांना पण. सांदवात पाय हे सांदवात का बाई सांदवात संध्याकाळची वात म्हणते आकू माकू असते आमची बाई झाले गोष्टी करतो.